हरिओम, मी मिलन विरा वालावलकर, ओरोस सिंधुदुर्ग उपासना केंद्र. प्रथम बापू, नंदामाई, मोठी आई, सुचितदादा यांना माझा कोटी कोटी प्रणाम. मी आता माझा एक अनुभव सादर करते. आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला बापूंच्या गुरुपौर्णिमेला मुंबईला जातो. मला असं वाटायचं की आम्ही पण तिथे जाऊन सेवा करायची. मी मनात म्हणते बापूंना, बापू मला सेवा करायची आहे. असं फक्त मनात मी त्यावेळी म्हटलं आणि गावी आले. मी मला वाटतं 10-15 दिवसांनी मेडिकल कॅम्प कोल्हापूरला लागायचा होता. मग त्याची तारीख डिक्लेअर केलेली आणि सांगितलेलं कोणी उपासना केंद्रामध्ये कोणाला जर तुमच्या ह्याला जायचं असेल तर दोन हे निवडा. मग कुडाची सुचिता विरा आहे, तिला पटकन माझी अशी आठवण झाली की ओरसच्या केंद्राची मिलन विरा वालावलकर एक आहे. आणि म्हणजे तिने माझं नाव दिलं आणि मला सांगितलं आणि तुझ्यासोबत कोण असेल तर बघ. मग माझी वहिनी स्नेहल गावडे हिला मी सांगितलं. म्हणजे मी जे मनात म्हटलेलं की बापू मला सेवा करायची आहे, ती मी कशी करू शकते ते तुम्हीच बघा. मला इच्छा आहे सेवा करायची. आणि त्याच वेळी सुचिता वीराने माझं नाव सुचवलं. म्हणजे ती काहीतरी बापूंनाच असं वाटलं, बापूंच्या मनात आलं असणार की हिला सेवा करायची आहे. मग ती बापूनेच तिला बुद्धी दिली शेवटी आणि तिने माझं नाव सुचवलं. आणि मी कोल्हापूर कॅम्पला गेले आणि तेथे 2 दिवस शाळेच्या मुलांची चप्पल वगैरे देणे, दप्तर वाटणे ही सेवा आम्हाला मिळाली. आणि त्याच्यानंतर पण मी दुसऱ्या वर्षी पण गेले, तेव्हा पण मला सेवा याची जेवण हे करायचं, जेवण लोकांना वाढायचं घालायचं अशी ती सेवा मिळाली मला. म्हणजे बापू सर्वांचं ऐकतो हे 108%. आपण जरी मनात जरी असं बोललो तरी आपण बापूला ते समजतं. श्रीराम अंबज्ञ नाथ सविता.